नमस्कार, मी ओमकार, रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. माझ्यावरती केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मी चुकून बोललो असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करावं, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी, अन्यथा फौजदारी खटला दाखल करण्यात असल्याचा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. माझ्यावर आरोप केवळ विरोधक म्हणून इधर उधर बाते मत करो, काफिरा कैसे लुटा ये बताओ असा टोला देखील मुश्रीफ यांनी लगावला. राज्यात काहीही घडलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे बोलण्याआधी मुश्रीफ वक्तव्य करतात, ज्यांची ही कृती म्हणजे आ बैल मुझे मार व निष्ठा दाखवण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड असते असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावरती मुश्रीफ म्हणाले की मी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून कोणतीही टीका करणारं विधान कधीच केलं नव्हतं. माजी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांनी हसन मुश्रीफ सातत्याने मुख्यमंत्री जयंत पाटील बोलायचे आज आपली प्रतिक्रिया देतात. बैल म्हणजे काय, बैल म्हणजे मार, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होत. आता आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून माझ्या त्यांची पत्रकबाजी चालू आहे, मला त्याचा समारोप करायचा. पहिल्यांदा ज्यावेळा ग्रामीण विकास विभागानं 5 कोटी ग्रामीण जनतेला आर्सेनिक अल्बम 30 ही लोकांच्या मध्ये प्रतिकार शक्ती वाढवणारं हे होमिओपॅथिक औषध आहे, संशमनवटी हे आयुर्वेदिक गोळ्या या सुद्धा प्रतिकार शक्ती वाढवतात असं आयुष मंत्रालयानं शासन निर्णय घेतल्यानंतर ग्रामीण भागात 5 कोटी लोकांना मोफत देण्याची आम्ही ठरवलं. राज्य लेवलला आम्ही त्याचा निविदा काढली, निविदा आल्यानंतर आम्ही तो निर्णय रद्द केला. निर्णय रद्द केल्यानंतर 2 आठवड्यांनी चंद्रकांत पाटील साहेबांनी माझ्यावर आरोप केला की 2 रुपयाला गोळ्या, 2 रुपये गोळ्यांची बाटली मी कोथरूडमध्ये बी बाटली आहे आणि शासनाने 23 रुपयाने खरेदी करायला, म्हणजे याच्यामध्ये यांनी भ्रष्टाचार केला असं त्याला म्हणायचं. दुसरा एक तरी आरोप केला की आता जो 15-20 पैसे जे आलेले आहेत त्याचं कसं वाटप करावं हे आमच्या राज्य सरकारने आमच्या विभागाने ठरवलं. गेल्या 5 वर्षामध्ये 14 वित्त आयोगामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला काही निधी मिळाला नाही आणि मग पंचायत समित्या बंद करायचं काय असं आम्हाला सभापती विचारायला लागले आणि मग मी स्वतः 80% आमचं आघाडी सरकार शासन 13 वित्त आयोगाचे असताना जयंत पाटील साहेबांनी सुद्धा हाच निर्णय घेतला होता, तो पुन्हा आम्ही निर्णय घेतला. 80% ग्रामपंचायतीला, 10% पंचायत समितीला आणि 10% जिल्हा परिषदेला देण्याचा निर्णय घेतला. विविधतेतून एकता असलेला आपला भारत देश, हिंदू मुस्लिम ऐक्याचा अनेक घटना आणि अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला घडत असतात. मात्र एखादा संकट असो की सणवार, विविधतेने नटलेल्या परंपरेचं दर्शन आपल्याला घडतच असतं. असाच एक प्रसंग गणेश चतुर्थीला उस्मानाबादमधील कळंब इथे घडला. एका चिमुकलीच्या हट्टापायी एका मुस्लिम धर्मीयाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले. असलम आणि अर्शिया जमादार या दाम्पत्यानं आपल्या चिमुकल्यांचा हट्ट पुरवला आणि घरात एका बाप्पाची प्रतिष्ठापना आणि आरती केली. असलम शेख यांनी फेसबुक पोस्टद्वारे हा संपूर्ण प्रसंग कथन केलाय. त्यांच्या 3 वर्षाच्या चिमुकल्यानं अब्रारनं त्याच्या आम्मीकडे गणपती आणायचा हट्ट धरला. आर्शिया यांनी ड्युटीवर असलेल्या असलम जमादार यांना याबाबतीत सांगितलं. त्यानंतर काही वेळानं घरात बाप्पाचं आगमन झाल्याचा फोटोज अर्शिया यांनी असलम जमादार यांना पाठवला. घरात बाप्पा आल्यानं अब्रार अतिशय खुश आहे. मागच्या वर्षी अब्रार शेजाऱ्यांसोबत गणपती आणायला गेला होता, तेव्हापासूनच त्याला बाप्पाचा लळा लागला. परंतु शेजाऱ्यांची बदली झाल्यानं यंदा अब्रारला गणपती आणायला जाता आलं नाही आणि त्यानं बाप्पाला घरी आणण्याचा हट्ट धरला. विशेष म्हणजे जाती धर्माच्या भिंती मोडून असलम आणि अर्शिया जमादार या दाम्पत्यानं लेकराचा हट्ट पुरवत गणपती घरी आणलाच आणि विधिवत त्याची प्राणप्रतिष्ठापना करून आरतीही केली. अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलेल्या घटनेची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात
तांबडी गावामध्ये आज पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. 26 जुलै रोजी ही घटना घडली होती. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांनी घटनास्थळी तसंच मुलीच्या घरी भेट देऊन सखोल तपासणीची मागणी केली होती. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चानं देखील तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत 2 वेळा तांबडी गावाला भेट देऊन तांबडी ते रोहा असा मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज रोहा तालुक्यातील तांबडी गावात जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबियांची सांत्वनापर भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. आज साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध दरवाढीसाठी रस्त्यावर उतरली. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. हा मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघाला. स्वतः राजू शेट्टी हे आंदोलनात अग्रभागी होते. गाय या आंदोलनात घेऊन तिच्यासह सगळे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. या आंदोलनात 400 ते 500 कार्यकर्ते देखील सहभागी होते. या आंदोलनानंतर आता राज्यात पुन्हा एकदा दूध दरवाढीचं आंदोलन पेटणार आहे. सध्या जो शासकीय दर दुधाला मिळतो तो परवडत नसल्यानं सरकारनं हा दर वाढवून द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दूध पट्ट्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मोर्चानं आम्ही जनावरांसहित मोर्चा काढून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो आहे आणि शासनाला आमच्या भावना कळवण्याचा प्रयत्न करतो. लॉकडाऊन आहे आम्हाला माहिती आहे, संचारबंदी आहे आम्हाला माहिती आहे, तरीसुद्धा सविनय कायदेभंग आम्ही करतो आहे. त्याचं कारण सोशल डिस्टन्स कशासाठी ठेवायचं आहे? गावात राहायचं तर लिटरला 15 रुपये तोटा करून कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यापेक्षा जे काय महामारी व्हायची ती होऊन दे, पण एकदा निर्णायक काहीतरी निर्णय लागू दे म्हणून अगदी त्यागानं हे सगळे शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत, स्वतःचा जीव धोक्यात घालून उतरलेले आहेत. सांगलीमध्ये बाल गुन्हेगारांना योग्य मार्गदर्शन करून रोजगार मिळावा यासाठी आज सांगलीमध्ये दिशा कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या दिशा कार्यालयातून अनेक बाल गुन्हेगार यांचं भवितव्य घडणार आहे. बाल गुन्हेगारांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचं काम सांगली पोलीस दल करत आहे. बाल गुन्हेगारांच्या जीवनाची सुरुवात व्हावी यासाठी कर्ज काढून त्यांनी स्वतः रोजगार करून पायावरती उभं राहावं या उद्देशानं या दिशा कार्यालयाचं आज उद्घाटन सांगली पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केलं. यावेळी जिल्हा न्यायाधीश विजय पाटील, DYSP अशोक वीरकर आदी मान्यवर उपस्थित होते. आपण दिशा प्रकल्पच्या कार्यालयाच्या उद्घाटन झालेलं आहे आपल्या जिल्ह्याचे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजच्या हस्ते. आणि ह्या दिशा प्रकल्पामध्ये आपण जे ज्युव्हेनाईल्स इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ आहेत, म्हटलं 18 वर्षाचे कमीची वयाचे जे जे लोक आहेत ते लोकाला आपण ट्रेनिंग, काउन्सलिंग आणि एंटरप्रोन्युअल ॲक्टिव्हिटीज, म्हणजे ते लोकाला आपण काउन्सलिंग करतो की परत ते गुन्ह्याच्या रूटमध्ये जाणार नाहीत, तिथे आपण मागच्या 2 वर्षामध्ये 400 पेक्षा जास्त लोकांची काउन्सलिंग झालेली आहे, ज्यामध्ये 70 पेक्षा जास्त लोकांची ट्रेनिंग झालेली आहे. आणि आज आपण बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून लोकाला लोन्स दिले आहेत, ज्यामध्ये ते चायची टपरी, कारपेंट्री हे सगळा स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतात. जे बेसिकली जे लॉ आहेत, जे कायदा आहेत, कायद्यामध्ये एक उल्लेख आहेत की राईट टू फ्रेश स्टार्ट, म्हणजे परत सुरुवात करण्याची संधी. आणि त्या संधीमुळे आज दिशा प्रकल्पच्या कार्यालय मला 100% खात्री आहेत की इथून त्या जे 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 राईट टू फ्रेश स्टार्टमध्ये खूप फायदा होणार आणि ते आपण सांगली जिल्ह्यामध्ये बाल गुन्हेगारीवर आळा घालू शकतो आणि बाल गुन्हेगार जे आहेत ते लोकांना एक चांगली संधी की कधी आपल्या आयुष्यामध्ये ते चूक होणार नाहीत आणि ते लोकांना आपण समाज काही दिवसांपूर्वी कोरोनाला मात देऊन घरी परतलेले बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. बिग बी कौन बनेगा करोडपती 12 सेटवरती परतले असून त्यांनी शूटिंगला सुरुवात केली आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियावरती फोटो शेअर करत या बाबतीतली माहिती दिली. अमिताभ बच्चन यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर आता आपल्या कामाला पुन्हा नव्या जोमानं सुरुवात केली आहे. ABC 20 वर्ष शानदार प्रवास असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान कौन बनेगा करोडपती 12 हा शो 2000 मध्ये सुरू झाला होता.
लॉकडाऊनमुळे सगळ्यात मोठी आर्थिक अडचण उद्भवली आहे ती नाट्यवर्तुळाभोवती. मालिका सिनेमे यांचं चित्रीकरण एव्हानं सुरू झाली आहेत, पण नाटक कधी सुरू होणार याची काही कल्पना नाट्यकर्मींना नाही आहे. गेले 5 महिने कलाकारांपासून ते रंगमंच कामगारांपर्यंत प्रत्येकजण नाट्यगृह सुरू होण्याच्या आशेवरती जगतोय. त्यामुळं अनेकांच्या कुटुंबाला आर्थिक फटका बसलाय. अशावेळी अभिनेते वैभव मांगले यांचा कुंचला मदतीला धावून आलाय. वैभव मांगले हे उत्तम कलाकार आहेत हे आपण सर्वजण जाणतो. अलबत्या गलबत्या, फक्त लढ म्हणा, काकस्पर्श, बालक पालक, टाइमपास अशा अनेक सिनेमा नाटकातून त्यांनी आपलं मनोरंजन केलंय. अष्टपैलू असलेले अभिनेते वैभव मांगले यांनी आपल्या गाण्याचा छंदही जोपासलाय. गानस्वरस्वती किशोरी आमोणकर यांना गुरुस्थानी मानून वैभव यांनी आपली कला जोपासली आहे. पण या लॉकडाऊनच्या काळात मात्र वैभव यांना नवा छंद जडला, तो चित्र काढण्याचा. लॉकडाऊनच्या सुरुवातीला वैभव कोकणात आपल्या गावी होते, तिथं त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली. लाकूड, कागद, भिंत असं कुठेही ते चित्र काढू लागले आणि बघता बघता त्यांना चित्रकलेचा छंद जडला. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसचे संघटन महासचिव के सी वेणुगोपाळ यांनी सोनिया गांधी यांची इच्छा असलेलं एक पत्र वाचून दाखवलं. यामध्ये सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की मला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि नवा अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करा. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारावीत अशी विनंती सोनिया गांधी यांनी केली आहे. देशातल्या काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष मिळावा अशी मागणी केली. या पत्रातून अप्रत्यक्षपणे नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. या पत्रावर मनमोहन सिंग आणि ए के अँटोनी यांनी कार्यकारिणीच्या समितीच्या बैठकीत जोरदार टीका केली. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दोषी ठरवलंय. यासाठी न्यायालयाची माफी मागण्यासाठी त्यांना दिलेल्या मुदतीचा आज अखेरचा दिवस आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीदरम्यान प्रशांत भूषण यांना दोषी ठरवण्यात आलं. तसंच त्यांना 24 ऑगस्टपर्यंत बिनशर्त माफी मागण्यासाठी मुदत देण्यात आली. प्रशांत भूषण यांनी जर आज माफीनामा सादर केला तर त्यावर उद्या म्हणजे 25 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टानं ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवलंय. या प्रकरणी जास्तीत जास्त 6 महिन्यांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात. याशिवाय सर्वोच्च न्यायालय प्रतिकात्मक शिक्षाही देऊ शकतं. मिर्झापूर सीझन 2 केव्हा येणार हा प्रश्न गेले अनेक दिवस चाहत्यांच्या मनात घर करू नये, परंतु आता सर्वांची प्रतीक्षा संपली असून लवकरच मिर्झापूर 2 आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राईम या ॲपवरती मिर्झापूर या वेबसिरीजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिर्झापूर उत्तर प्रदेशातील मिर्झापूरवरती आधारित आहे. वेबसिरीजमधील प्रत्येक एपिसोड रोमांचक होता. मिर्झापूरच्या पहिल्या सीझनमध्ये अली फजल, पंकज त्रिपाठी, देव्यांदू शर्मा, विक्रांत मेसी या स्टारकास्टच्या अभिनयासोबत डायलॉग्सनी लोकांना अक्षरशः वेड लावलं. उत्तर भारतातील मिर्झापूर या भागात होणारे गुन्हे आणि गुन्हे जगतातील भयानक सत्य या सिरीजच्या पहिल्या भागात दाखवण्यात आलं होतं. उत्तम पटकथा, संवाद आणि विषयाच्या उत्तम मांडणीमुळं प्रेक्षकांनी पहिल्या सिरीजला उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच विषयाला पुढे नेणारं मिर्झापूरचं दुसरं पर्व अधिक रोमांचक आणि उत्तम मानलं जात आहे. यात पंकज त्रिपाठी, अली फजल, देव्यांदू, श्वेता त्रिपाठी, रसिका दुगल, हर्षिता शेखर गौर, अमित सियाल, अंजुम शर्मा, शिबा चड्डा, मनु ऋषी चड्डा आणि राजेश तेलंग यांसारख्या कलाकारांसोबतच हा ॲक्शन पॅक प्रेक्षकांना आता ड्रग्ज, ॲक्शन आणि जगण्यासाठीचा थरारक लढा हा अनुभव देणार आहे. मिर्झापूरच्या दुसऱ्या सिरीजमध्ये विजय वर्मा आणि प्रियांशु पेयुली आणि ईशा तलवारही दिसणार आहेत. दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या ज्योतिबाच्या महात्म्यावरती आधारित मालिका आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोल्हापूर चित्रनगरीत सलग 4 वर्ष या मालिकेचं चित्रीकरण सुरू राहणार असून चित्रनगरीत भव्य सेट उभारला जाणार आहे. त्याच्या भूमिपूजन समारंभ आज निर्माता महेश कोठारे, निलिमा कोठारे, अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री उर्मिला कोठारे, कला दिग्दर्शक संतोष फुटाणे, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं अशी माहिती मराठी अभिनेता महेश कोठारे आणि निर्माता महेश कोठारे यांनी दिली आहे. God bless us.
ज्योतिबाच्या नावानं। ज्योतिबा ह्याची आम्ही सुरुवात केलेली आहे आणि प्रथमच ही मालिका माझी मालिका आम्ही कोल्हापुरात शूट करतो पूर्णपणे आणि इथे आम्ही हा सेट उभारतो। तुम्ही पाहत असाल हा परिसर चित्रनगरीचा, कोल्हापूर चित्रनगरी, सतेज बंटी पाटील आणि राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या आशीर्वादाने, यांच्या सपोर्टने मी हे करू शकतो आहे। आणि आमचे ऑफकोर्स संजय पाटील जे इकडचे आमचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत, त्यांचं पण आम्हाला खूप सहकार्य आहे आणि म्हणूनच आम्ही माझी कंपनी कोठारी विजन प्रायव्हेट लिमिटेड हे धाडस करू शकते आहे। आणि ऑफकोर्स स्टार प्रवाहाचा सपोर्ट आहेच, स्टार प्रवाहाच्या सपोर्टमुळेच तर ही मालिका उभी राहते। स्टार प्रवाहाचं पूर्ण पाठिंबा आहे आम्हाला आमच्या ह्या ह्या एंडेवरमध्ये आणि खरंच मी सर्वांचा आभारी आहे जे जे लोकांनी सहकार्य केलेलं आहे इथे इथे करणं म्हणजे खरंच एक एक अचीवमेंट आहे। कारण चित्रनगरीमध्ये इतका भव्य सेट मला असं वाटते प्रथमच उभारला जातो आहे आणि ज्योतिबाचा आम्ही हा महाल उभा करतो आहे इकडे। आणि हा खंड परिसर 2 एकरचा चित्रनगरीने आम्हाला भाड्या तत्वावर दिलेला आहे, त्यामुळे त्यांचा मी अत्यंत आभारी आहे। आणि लेट्स होप गॉड इज ग्रेट, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं। प्रयत्न होता का इथे आपण करावं, पण काही केल्या इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे, पूर्णता नसल्यामुळे काही गोष्टी होत नव्हत्या। पण आता आमच्या संजय पाटील साहेबांनी खूप मेहनत करून, आमचे बंटी पाटील साहेब आणि आमचे राजेंद्र पाटील साहेब ह्या सगळ्यांनी मिळून एक फार मोठा प्रकल्प हाती घेतला, इकडे आम्हाला रस्ता बनवून दिला, आम्हाला इथे पाण्याची सोय करून आणली, पाईपलाईन दिली, इथे आम्हाला पॉवरचं कनेक्शन दिलं आणि सगळ्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मला त्यांनी इथे ऑप्टिकल फायबरचं कनेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे इथे शूटिंग होणार आणि इथून डायरेक्ट अपलोड होणार, ते सेट मुंबईला जाणार, ते इतकं सुंदर अरेंजमेंट होईल किंवा कोल्हापूरमध्ये जो ट्रॅव्हलिंग बिलिंगचा जो प्रश्न होता तो आता अजिबात नाही आहे, तो साफ मिटलेला आहे। म्हणजे इट इज ॲज गुड ॲज शूटिंग इन मुंबईची चित्रनगरी, कोल्हापूर चित्रनगरी इज जस्ट लाईक। आणि कोल्हापूर चित्रनगरी इतकी सुंदर आहे आणि संजय पाटला साहेबांनी ही इतकी सुंदर केलेली आहे, स्वतःच्या हाताने त्यांनी इतके सुंदर हा परिसर जपलेला आहे आणि केलेला आहे, तेव्हा खरंच त्यांना हॅट्स ऑफ संजय पाटीलजी। आणि लेट्स सी गॉड इज ग्रेट, ज्योतिबाच्या नावानं चांगलं। कडेगाव तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वांगीत उपसरपंच निवडीबद्दल प्रचंड उलथापालथी सुरू आहेत। यातून काँग्रेस अंतर्गत आपापला गट बळकट करण्याचा खेळ चाललाय। परिणामी सदस्यांचा भाव चांगलाच वधारलाय। 2.5 वर्षांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसचे डॉक्टर विजय होनमारे हे लोकनियुक्त सरपंच व 17 पैकी तब्बल 15 सदस्य निवडून गावावरती काँग्रेसनं एक हाती सत्ता संपादन केली। मात्र पहिल्यापासून उपसरपंच पदाला लागलेलं ग्रहण अद्यापही सुटलेलं नाही। दरवेळी गटबाजीला उधाण येतच त्यातून राहुल साळुंके, बाबासो सूर्यवंशी आणि यशवंत कांबळे यांनी बाजी मारली होती। अवघ्या 6 महिन्यात यशवंत कांबळे यांनी राजीनामा दिल्यानं परवा बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी नूतन उपसरपंचांची निवड होणार आहे। यामध्ये विद्या प्रशांत पाटणकर आणि मनीषा राजेंद्र पाटील यांच्याकडून प्रबळ दावा केला जात असून त्यादृष्टीनं आवश्यक सदस्य आपल्याकडे खेचण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय। भाजपकडे केवळ 1 सदस्य उरलाय तर काँग्रेसकडे 16 सदस्य आहेत, त्यामुळं काँग्रेसमधील गाव पातळीवरील लहान सहान गटात एकमेकांची जिरवण्यासाठी चक्रव्यूह आखले जात आहेत। कुणीही झालं तरी आपलाच सरपंच होणार, त्यामुळं वरिष्ठ नेते निश्चिंत आहेत व सदर विषय गाव पातळीवरतीच सोडवण्याचे निर्देश देण्यात आलेत। दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी जाणीवपूर्वक राज्यघटनेचा अवमान केलाय। उत्सवाच्या काळात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्यानं राज्य शासनानं त्याकडे दुर्लक्ष करू नये, तातडीनं कारवाई करावी आणि महाराष्ट्र राज्याचा पॅटर्न दाखवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी जत तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गालबोट लावणारं वर्तन तरडे यांनी केलं आहे। काही चित्रपटात भूमिका केलेले तरडे हे सातत्यानं वादग्रस्त कृती करत असतात। काल गणेशाची प्रतिष्ठापना करत असताना त्यांनी भारतीय राज्यघटनेचा अवमान केला आहे। त्यांनी गणेशाभोवती पुस्तकाची आरास केली, त्यात गणपतीच्या पाठाखाली राज्यघटना ठेवली। या संदर्भातील फोटो स्वतः तरडे यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केला आहे। त्यांनी या कृतीतून राज्यघटनेचा अवमान केल्याचं लक्षात आलेल्या लोकांनी जाब विचारल्यानंतर त्यांनी पोस्ट डिलीट केली। या प्रकारामुळे महाराष्ट्रातील वातावरण दूषित झालंय। कोरोनाचं महाभयंकर संकट असताना उत्सव काळात तरडे यांनी केलेला प्रकार परवडणारा नाही, त्यामुळे त्वरित कारवाई करण्याची मागणी ढोणे यांनी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून काही विशिष्ट कलाकारांबद्दल कमालीचा द्वेष वाढत आहे। सोशल मीडियावरती हा राग दिसून येतोय। अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर हा वाद आणखी वाढलाय। यात नेपोटिझमही होता।
आउटसाइडर्सना मिळणारी वागणूकही होती. आलिया भट्टचं नाव या पुढं होतंच, आता त्यात आमिर खानचंही नाव आलंय. या दोघांबद्दल असलेल्या रागाचं पर्यावसन नवा हॅशटॅग तयार करण्यात झालाय. तो हॅशटॅग म्हणजे अनइन्स्टॉल फोनपे. सुशांत सिंग प्रकरणात रिया चक्रवर्तीचं नाव आलंय. त्याचवेळी रिया आणि महेश भट यांच्यात झालेले मेसेजेसही व्हायरल झालेत. सुशांतची गर्लफ्रेंड असलेली रिया महेश भट यांच्याकडे जात असल्यामुळं सुशांतच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण होतं. त्यातच नेपोटिझमची भर पडली. आलिया भट्टबद्दलही नाराजी होतीच, आता त्यात आमिरचीही भर पडली आहे. आमिर खान तुर्कीला चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेला असताना तो तिथल्या राष्ट्राध्यक्षांना भेटल्यानं नेटकरी नाराज झालेत. काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर तुर्कीनं या भारताच्या निर्णयाचा निषेध केला होता. तो राग अजूनही नेटकऱ्यांच्या मनात आहे. आमिरनं त्या राष्ट्राध्यक्षांचा पाहुणचार स्वीकारल्यानं ही मंडळी नाराज झाली आहेत. आता आलिया आणि आमिर या दोघांनीही फोनपे या ॲपसाठी नवी जाहिरात केली आहे. या दोघांचा राग मनात धरून हे ॲपच अनइन्स्टॉल करा असं सांगणारा हॅशटॅग ट्विटरवरती ट्रेंड झाला आहे. अनेक लोक त्याचे वेगवेगळे मीम्स बनवून वापरू लागलेत. कलाकारांबद्दल असलेल्या रोषाचा असा फटका या ॲपला बसेल याचा विचारही संबंधित कंपनीनं केला नसेल. यावर त्या कंपनीकडून अद्याप कोणतंही अधिकृत उत्तर वा स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. 10 जुलै रोजी इथल्या निवारा केंद्रावरती एकाला कोरोनाची बाधा झाली. 2 दिवसात येथील 63 जणांना त्याची बाधा झाली. प्रशासनाचे धाबे दणाणले आणि सांगलीकरांची नजर या केंद्राकडे लागली. प्रशासनानं तातडीनं खबरदारी आणि उपाययोजना केल्या. फार हायफाय उपचार न घेता केवळ आणि केवळ उत्तम आहार, वेळेवर औषधं आणि बिनधास्तपणा या जोरावरती जागतिक रोगावरती मात केली. एकही जीवित हानी न होऊ देता हे केंद्र कोरोनामुक्त झालं. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. पर्यावरणपूरक मूर्ती प्रतिष्ठापना करून टाळच्या निनादात स्वागत करण्यात आलं. नित्यानं या ठिकाणी गणरायाला प्रसाद दाखवला जात असून पूजा अर्चा या बेघरांकडून केली जाते. आजवर आपण अनेक रोबो पाहिलेत. मोठ्या शहरात तर हॉटेल, कंपन्या अशा ठिकाणी तर रोबोंचा वापर देखील केला जातो. पण आरती म्हणणारा रोबो आपण पाहिलाय का? पुण्यातील विनीत देशमुख या विद्यार्थ्यानं कोरोनाच्या काळात बाप्पाची मनुष्यविरहित सेवा करण्यासाठी एक शक्कल लढवली. त्यानं बाप्पाची आरती करण्यासाठी एक रोबो बनवलाय. हा रोबो फक्त बाप्पाची आरती करत नाही तर तो त्यासोबत टाळ आणि ताशा आणि घंटा देखील वाजवतो. विनीतनं बनवलेल्या या भन्नाट रोबोचं सर्वत्र कौतुक देखील होत आहे. विनीतनं नुकतंच आत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याला लहानपणापासून रोबोटिक्सचं वेड आहे. इयत्ता 3रीपासून तो रोबो बनवत असून त्यानं आत्तापर्यंत अनेक रोबो बनवलेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरगुती गणपती यंदा साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यामुळे उत्सवात आरती करताना पूजेच्या साहित्यातून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मी हा आरती रोबो तयार केला आहे. रोबो आरती करतो, घंटी वाजवतो, टाळ वाजवतो आणि ताशा देखील वाजवतो. हा रोबोट प्रोग्रॅमिंगवरती चालतो. मी या रोबोटमध्ये ॲटमेगा 8 प्रोग्रॅमिंग बोर्ड वापरला आहे. या रोबोचा मूळ साचा स्टीलचा असून C++ प्रोग्रॅमिंग लँग्वेज वापरली आहे. मला हा रोबो करण्यासाठी आरती कल्पना करताना आली. जे अपंग लोक आहेत त्यांना देखील हा रोबो फायदेशीर ठरू शकतो अशी माहिती विनीत देशमुख यानं दिली आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीआधी काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावरून आधीच वाद निर्माण झाला असताना आजच्या बैठकीतून बाहेर आलेल्या काही माहितीमुळं याची परिसीमा गाठली आहे. 23 नेत्यांनी पत्र लिहून एक प्रकारे भाजपशी संधान साधलं अशा कठोर शब्दात राहुल गांधी यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींना थेट ट्विटरवरून उत्तर दिलंय. यामुळं पक्षातील वादविवाद जनतेसमोर आलाय. मात्र त्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणजित सिंग सुरजेवाला यांना कपिल सिब्बल यांच्या ट्विटला कोट करून राहुल गांधी यांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं सांगून मीडियातील चुकीच्या वृत्तांना आणि माहितीला बळी पडू नका असं आवाहन केलं. मग काही वेळातच सिब्बल यांनी राहुल गांधींना उत्तर दिलेलं ट्विट डिलीट केलं. जनसामान्यांसाठी आक्रमक नेतृत्व अशी ओळख असणारे आमदार म्हणून परिचित असलेले बच्चू कडू सध्या राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत.
याच बच्चू कडूंनी आता आपल्याच सत्तेतील सरकारला धारेवरती धरलंय. शेतकरी प्रश्नांवरती बच्चू कडूंनी थेट राज्याचे कृषी मंत्रालय झोपलंय का असा सवाल उपस्थित करून स्वतःच्या सरकारला घरचा आहेर दिलाय. मंत्री बच्चू कडू यांच्या भूमिकेमुळे आता शेतकऱ्यांकडून स्वागत होताना दिसतंय. सध्या शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचं बियाणं देऊन फसवणूक केली जाते. युरियासाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून तासन तास तत्काळ दुकानांच्या बाहेर रांगा लावाव्या लागतात. अशा अनेक प्रश्नांनी शेतकरी सध्या त्रासून गेलाय. बच्चू कडूंनी कृषी मंत्रालयाचं लक्ष केल्यानं शेतकरी वर्गातून समाधान दिसत आहे. बच्चू कडूंच्या या भूमिकेचं बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक माऊली हळणकर यांनी स्वागत केलंय. बच्चू कडू हे हाडाचे शेतकरी असल्यानं त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी जाण आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांवरती आवाज उठवण्याचा पूर्ण अधिकार आहे. शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय त्यांना सहन होत नाही हे त्यांच्या भूमिकेवरून दिसून येतं. भविष्यात बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन पुकारलं तर त्याला बळीराजा शेतकरी संघटना सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन माऊली हळणकर यांनी दिलं. बोरिवलीत राहणाऱ्या कलाकार श्रुतिका शिर्के घाग यांनी तब्बल 36,000 कागदी फुलांचा वापर करून गणरायाचं अनोखं मोझॅक पोर्ट्रेट साकारलंय. यामध्ये 6 रंगछटांचा वापर करण्यात आलाय. 8x10 फुटांची ही कलाकृती असून यामध्ये अस्मिता संस्थेतील दिव्यांग महिला तसंच विविध क्षेत्रातील एकूण 13 कलाकारांचा सहभाग आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानं यंदा गणेशोत्सव तितक्याशा प्रमाणात साजरा करता येणार नसल्याची खंत लोकांच्या मनात आहे. म्हणूनच गणरायाला ही कलाकृती साकार करून मानवंदना देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ही कलाकृती साकार करण्यासाठी त्रिभुवन धुरिया फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं आर्थिक सहकार्य केलंय. कोरोनाच्या काळात लोकांनी वेगवेगळ्या स्वरूपात मदत करण्याचा प्रयत्न केलाय, पण आम्ही दिव्यांग महिलांना कला शिकवून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलाय. जसं की ह्या कलेच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात मदत होईल अशी प्रतिक्रिया श्रुतिका शिर्के घाग यांनी दिली. करताना आम्ही वेगवेगळ्या चौकोनांचा वापर केला. हे चौकोन यामध्ये मला 13 जणांची टीम लाभली. त्यामध्ये प्रत्येकाला ही गोष्ट नवीन होती, कोणाला ही कल्पना नव्हती की आपण काय बनवतोय. प्रत्येक जणांना मी सांगितलं होतं की अशी अशी फुलं लावायची, ते लावत होते माझ्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे. पण एक 32 तासाच्या साधारण मेहनतीनंतर जेव्हा आम्ही सर्व चौकोन एकत्र केले तेव्हा त्यांनी बघितलं, अरे गणपती बाप्पा, ते बघून सगळ्यांना खूप आनंद झाला आणि त्यानंतरचा अनुभव फार विलक्षण होता. काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या पेचाचे पडसाद महाराष्ट्रात उघडपणे संघर्षात उमटताना दिसत आहेत. मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा या तिघांनी माफी मागावी, अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते राज्यात मोकळेपणानं फिरू देणार नाहीत असा इशारा काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी दिलाय. ज्या 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं त्यात महाराष्ट्रातल्या मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा या तिघांचाही समावेश होता. काँग्रेसला पूर्णवेळ सक्रिय अध्यक्ष हवा ही प्रमुख मागणी करत या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलंय. पण काल संध्याकाळपासूनच काँग्रेसमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ एक मोहीम सुरू झाली. त्यामुळे हे पत्र लिहिणारे 23 नेते पक्षात एकटे पडत असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यात महाराष्ट्रातल्या कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्याच पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना अशा पद्धतीनं उघड इशारा दिल्यानं त्याची जोरदार चर्चा होतीये. आदरणीय सोनियाजी आणि गांधी परिवार यांनी काँग्रेसला मागे कित्येक दशकात इंग्रजांपासून सुद्धा इतिहास काढला. ह्याच परिवाराने काँग्रेसच्या माध्यमातून देशाच्या गरीब लोकांना सांभाळलेला आहे. त्याचा इतिहास पूर्ण सांगणं गरजेचं नाही आणि तेच लोक पुरत होऊ शकतील असा हा ग्रामीण भागातल्या आणि तळागाळातल्या काँग्रेस कार्यकर्त्याचा. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांच्यावरून पवार कुटुंबियांमध्ये वादविवाद सुरू आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र पार्थ यांच्या विषयावरती बोलण्यास नकार दिला. त्यांच्या विषयावर मी बोलणारच नाही, त्या विषयावर बोलून काय फायदा असा प्रतिप्रश्न विचारत अजित पवार निघून गेले. आज पुण्यात पहिल्या जम्बो हॉस्पिटलचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं. यावेळी पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबईनंतर आता पुण्यातही जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून जम्बो हॉस्पिटलबाबत आरोप प्रत्यारोप होत असताना आज हे उद्घाटन पार पडलं. त्याचसोबत महापौर मुरलीधर मोहोळ, शहरातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचीही उपस्थिती यावेळी होती.
सध्या 115 TMC पाण्यासाठी केलेल्या कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या नावाखाली राज्य सरकार दिशाभूल करत असून केवळ 7 TMC एवढ्याच नीरा भीमा स्थिरीकरणाचं काम करत आहे. या प्रकल्पातून कोणत्याही दुष्काळी भागाचा फायदा होणार नसून केवळ एका मोठ्या नेत्याच्या तालुक्याला हे 7 TMC पाणी वापरण्यास मिळण्यासाठी जनतेची दिशाभूल सुरू असल्याचा गंभीर आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलाय. धैर्यशील मोहिते पाटील हे ज्येष्ठ नेते विजयसिंग मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत. या आरोपाचा रोक बारामतीकडे असून सध्या केवळ नीरेतील जादा होणारं पाणी उजनीत आणण्याची कामं अंतिम टप्प्यात आहेत, तर मराठवाड्याकडे पाणी नेण्याचं काम अतिशय संथगतीनं सुरू असल्याचा आरोप मोहिते पाटील यांनी केलाय. ही कामं पूर्ण होईपर्यंत हे जादाचं पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशा शब्दात मोहिते पाटील यांनी बारामतीकरांना नथीतून तीर मारलेत. आत्ता हे नीरा खोऱ्यातून जे पाणी 7 TMC तिकडे जाणार आहे, पूर्ण नियोजन न करता हे काम चालू आहे. हे जर 7 TMC पाणी गेलं तर सध्याच्या घडीला सगळ्यात मोठं तोंड द्यायला लागणार आहे. धड मराठवाड्याला फायदा होणार नाही आहे त्याचा, आणि धड सोलापूर जिल्ह्याचं फायदा होणार नाही. पाणी कुठं गायब होणार आहे हे जर बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे. फक्त 7 TMC पाणी उपलब्ध होणार आहे, मराठवाड्याला लागणार आहे 21 पोचत नाही मराठवाड्यापर्यंत. हे मधल्यामध्ये गायब होणार आहे पाणी, आणि याचं सगळ्यात जास्त नुकसान माळशिरस तालुका, पलटण तालुका, सांगोला तालुका, पंढरपूर तालुका, मोहोळ तालुका, दक्षिण सोलापूर, सोलापूर सिटी शहर आणि अक्कलकोट. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी CBI आपला तपास सुरू केलाय. गेल्या 2 दिवसांपासून CBI मुंबईत या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. आता CBI अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता असून तिला नोटीस पाठवण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे. काल रविवारी CBI सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीची चौकशी केली. यावेळी सिद्धार्थला रिया चक्रवर्तीबाबत प्रश्न विचारण्यात आले. CBI चौकशी दरम्यान सिद्धार्थला विचारलं की रिया घर सोडून का गेली. तसंच CBI काल पुन्हा सुशांतच्या घरी तब्बल 3.5 तास तपास केला. काल DRDO गेस्ट हाऊसमध्ये CBI सिद्धार्थ पिठानी, सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंग आणि दीपेश सावंत यांची चौकशी करण्यात आली. CBI याआधीही या तिघांची कसून चौकशी केली आहे, परंतु रविवारी या तिघांचीही पुन्हा चौकशी करण्यात आली. पहिल्यांदा सिद्धार्थ आणि नीरज यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली, त्यानंतर नीरज आणि दीपेश यांचीही चौकशी करण्यात आली, त्यानंतर पुन्हा सिद्धार्थ आणि दीपेश यांचीही चौकशी करण्यात आली.